आता एकदाचा फायनली समर सुरू झाला तर आज आपण ना मस्त थंडगार एकदम हेल्दी ग्रीन स्मूदी बनवूयात आणि ती सुद्धा अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये. चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते. मस्त हिरवागार पालक, ऑर्गॅनिक किवीची सालं, खजूर, आवळा, फ्लॅक्सीड पावडर, भिजवलेले चिया सीड आणि पाणी. आता इथे मी ना गोल्डन ऑर्गॅनिक किवीची सालं वापरलेली आहे. जर तुमच्याकडे ऑर्गॅनिक किवी नसेल तर थोडासा लिंबाचा रस पिळला ना तरी चालेल. आणि साधारणपणे ना शक्यतो कुठली फळं ऑर्गॅनिक घ्यायची ना ते मी तुम्हाला सांगते. जी पातळ सालीची आहेत आणि जी आपण साली सकट खातो, म्हणजे उदाहरणार्थ द्राक्ष, सफरचंद, ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, ही फळं ना शक्यतो ऑर्गॅनिक घ्यायची. आणि जी फळं जाड सालीची आहेत ती ऑर्गॅनिक नाही घेतली ना तरी चालेल. कारण काय, कधी कधी आपल्याला सगळ्या ऑर्गॅनिक मिळतातच असं नाही. तर जाड सालीची फळं म्हणजे कुठली, कलिंगड, केळी, संत्री, मोसंबी, ही ऑर्गॅनिक नाही घेतली तरी चालेल. आता हे सगळे जिन्नस ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. चिया सीड घालते, ही किवीची सालं, खजूर, खजुराचं प्रमाण ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, आवळा, बिया काढून घेतल्या त्याच्यातल्या, फ्लॅक्सीड पावडर, हा पालक, पाणी. चला आता ही झाली आपली हेल्दी ग्रीन स्मूदी तयार. आता ही मी पिते आणि तुम्ही पण मस्त खा आणि स्वस्त रहा.